देवळा तालुक्यातील रामेश्वर जवळील किशोर सागर धरणावर आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडाल्याची दुःखद घटना घडली. घटना घडल्याच्या 24 तासानंतर त्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास यश आले. रविवारी दुपारी 1:30 सुमारास सरस्वती वाडी येथील युवक केशव अहिरे वय वर्ष 23 हा आपल्या दोन मित्रांसोबत किशोर सागर धरणावर पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय मातोडकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने बुडालेल्या युवकाचा सायंकाळपर्यंत शोध घेतला, परंतु अंधार पडल्याने शोधकार्यास अडचणी येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. काल मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन शोध मोहीम सुरुवात केली असता बुडालेला तरुण केशव अहिरे याला बाहेर काढण्यास यश आले. सदर मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात स्वविच्छेदनासाठी दाखल करण्यात येऊन अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. देवळा पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोडकर व पोलीस कर्मचारी नाईक प्रकाश सोनवणे राठोड अहिरे गायकवाड मल्ले आदी करत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भिला आहेर देवळा.